आपला शेवटला नाना पटोळे शेवट शेवट हे झालंय आता आता हे जेवढे उत्तर यायला पाहिजे तेवढे आले अध्यक्ष महाराज नको आता पाच पाच लोक एका पक्षातून कसे बोलणार कसे करणार नाना पटोळे माननीय विरोधी पक्षनेत्यांनी रिफायनरीच्या संदर्भात शासनाची भूमिका काय हे विचारलंय शासनाला ही रिफायनरी करायची आहे कारण ही देशातली नव्हे एशियातली सगळ्यात मोठी रिफायनरी होणार आहे ग्रीन रिफायनरी आहे याच्यामध्ये केंद्र सरकारच्या तीन कंपन्या पूर्ण इन्व्हेस्टमेंट करणार आहेत हे देशातलं सगळ्यात मोठं इन्व्हेस्टमेंट असणार आहे पुढच्या 10 ते 15 वर्ष म्हणजे आपल्याला माहिती आहे की जामनगरला जी काही रिलायन्सची रिफायनरी आहे त्या एका रिफायनरीमुळे गुजरातची संपूर्ण अर्थव्यवस्था ही त्या ठिकाणी चालते तशीच ही रिफायनरी महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला पुढचे 10-15 वर्ष एक मोठी मदत देऊ शकणार आहे.